या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 3G लँडमार्क, 2BHK अँड 3BHK स्पेशियस फ्लॅटसाठी कार्मेल शाळेजवळ नियोजित चिकलोली स्टेशनजवळ अंबरनाथ पूर्व. आता अनेकदा आमच्याकडे मुलं मुली येतात त्यांच्या आईवडिलांसोबत आणि त्यांच्या आईवडिलांची अशी कंप्लेंट असते की बघा ना डॉक्टर, आमचा मुलगा जो आहे तो मुलीसारखे कपडे घालतो, तो मुलींचेच खेळ खेळतो, मुलींसारखे हातवारे करतो आणि आता तर तो वयात आला आहे आणि तो म्हणतो की मला आता मुलगी व्हायचं आहे. तर डॉक्टर, ह्याला तुम्ही काहीही करा, पण तुम्ही ह्याला समजवा की हे काही करणं शक्य नाही, समाजात आमचं नाव खराब होईल, लोकं काय म्हणतील. नमस्कार. जेंडर आयडेंटिटी म्हणजे सायकोलॉजिकली किंवा मनापासनं आपण स्वतःला काय समजतो. म्हणजे एखादा पुरुष मनाने जर स्वतःला स्त्री समजतो आहे तर ती त्याची जेंडर आयडेंटिटी. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याचे बाहेरील जे लैंगिक अवयव आहेत, सेक्शुअल ऑर्गन्स आहेत, त्याच्यावरनं तो मुलगा का मुलगी हे ठरतं. म्हणजे जर त्याला पुरुषासारखे सेक्शुअल अवयव असतील तर तो मुलगा आणि जर स्त्रीसारखे असतील तर तो मुलगी. जेव्हा मुलं मुली मोठे होतात आणि प्युबर्टीच्या स्टेजला येतात तेव्हा त्यांना सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप होतात. म्हणजे मुलांना दाढीमिशी येणं, त्यांचे मसलची ग्रोथ होणं आणि मुलींमध्ये स्तनाची डेव्हलपमेंट होणं, स्तनाची वाढ होणं, हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स असतात. जेंडर डिस्फोरिया म्हणजे अनेकदा असं होतं की मुलगा किंवा मुलगी आहेत तर मुलगा किंवा मुलगी, पण त्यांना मनापासनं अपोजिट जेंडर व्हावंसं वाटतं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुलगा जर आहे, तो जन्माला मुलगा म्हणून आलेला आहे, त्याचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स मुलासारखेच डेव्हलप झाले आहेत, म्हणजे दाढीमिशी आहे त्याला, त्याच्या मसलची ग्रोथ झालेली आहे, पण तो मनापासनं स्वतःला मुलगी समजतो. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. त्याला मुलींचे खेळ खेळायला आवडतात, त्याला मुलींसारखे कपडे घालायला आवडतात, त्याला असं वाटतं की माझे बाहेरील जे अंग आहे ते मुलीसारखे असायला पाहिजे, मला दाढीमिशी नको आहे, मला मसल्स नको आहे, मला स्त्रियांसारखे स्तन हवेत. तर हे जे त्याला वाटतं की मी मुलगी व्हायला पाहिजे, हा जो त्याच्यातला संघर्ष आहे की त्याचं एक सेक्शुअल ऑर्गन्स ॲनाटॉमिकल जे आहेत, जन्मतः जे आहेत, ते मुलाचे आहेत, पण जे त्याची जेंडर आयडेंटिटी जी आहे, म्हणजे मनापासनं जे तो फील करतो ते मुलगी फील करतो, तर ह्याच्यातला जो संघर्ष आहे त्याला आपण जेंडर डिस्फोरिया असं म्हणतो. आता अनेकदा आमच्याकडे मुलं मुली येतात त्यांच्या आईवडिलांसोबत आणि त्यांच्या आईवडिलांची अशी कंप्लेंट असते की बघा ना डॉक्टर, आमचा मुलगा जो आहे तो मुलीसारखे कपडे घालतो, तो मुलींचेच खेळ खेळतो, मुलींसारखे हातवारे करतो आणि आता तर तो वयात आला आहे आणि तो म्हणतो की मला आता मुलगी व्हायचं आहे. तर डॉक्टर, ह्याला तुम्ही काहीही करा, पण तुम्ही ह्याला समजवा की हे काही करणं शक्य नाही, समाजात आमचं नाव खराब होईल, लोकं काय म्हणतील. तर ह्या गोष्टीसाठी मुलाला किंवा मुलीला समजवणं गरजेचं नाही, आईवडिलांना समजून घेणं गरजेचं आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी जे फील करतो आहे त्याला जेंडर डिस्फोरिया म्हणतात. आणि हा काही कुठला असा आजार नाही की त्या मुलाला किंवा मुलीला ट्रीटमेंट करून त्याच्या भावना किंवा त्याचे इमोशन्स बदलता येतील. समजून घेण्याची गरज तुम्हाला आहे की तुमच्या मुलाला किंवा मुलीला जे काही फील होत आहे ते अतिशय नॉर्मल आहे. आणि जर तुम्ही हे समजून घेतलं तर त्या मुलीच्या किंवा मुलाच्या मनावरचा ताण बऱ्यापैकी प्रमाणात कमी होऊ शकतो. अनेक मुलं मुली ज्यांना जेंडर डिस्फोरिया असतो ते स्वीकार न झाल्यामुळे, म्हणजे आई वडील किंवा समाज त्यांना स्वीकारत नाही, ज्यामुळे त्यांना चिंताविकार किंवा एन्झायटी, डिप्रेशन किंवा नैराश्य, आत्महत्येचे विचार येणं, नशेच्या आहारी जाणं, असे अनेक प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागू शकतं. तर स्वीकार केला तर या गोष्टींचा त्यांच्यावरचा जो ताण आहे तो बऱ्यापैकी प्रमाणात कमी होऊ शकतो. जेव्हा मुलाला किंवा मुलीला असं वाटतं की मला माझ्या जेंडरच्या हिशोबाने, म्हणजे माझं जे ॲनाटॉमिकल सेक्स आहे त्याच्या हिशोबाने मी फील करत नाही आहे, मी ऑपोजिट जेंडर मला व्हावं असं वाटतं आहे, तर ते नॉर्मल आहे. आणि त्याच्यासाठी आता हॉर्मोनल ट्रीटमेंट किंवा सर्जरीज करून मुलाला मुलगी होणं किंवा मुलीला मुलगा होणं शक्य आहे.
तर या प्रॉपर ट्रीटमेंट वगैरे घेतल्यानंतर त्या मुलाला मुलगी होता येतं किंवा मुलीला मुलगा होता येतं. तर ह्याच्यामध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून किंवा काउन्सिलर म्हणून आम्हाला हे बघणं गरजेचं असतं की त्या मुलाला किंवा मुलीला जे हे विचार येत आहेत किंवा त्यांच्या या ज्या भावना आहेत या नक्की जेंडर डिस्फोरिया आहे का त्यांना कुठल्या दुसऱ्या मानसिक आजारामुळे, म्हणजे जसं स्किझोफ्रेनिया किंवा इतर कुठल्या मानसिक आजारामुळे असे विचार मनामध्ये येत आहेत. आणि मग गरज पडली तर काही सायकोमेट्रिक टेस्ट करून त्यांना कुठल्या प्रकारचा मानसिक आजार तर नाही आहे ना ज्याच्यामुळे असे विचार येत आहेत हे आम्हाला तपासणी करणं गरजेचं असतं. तर जेंडर डिस्फोरिया हा खूप एक मोठा विषय आहे. बरेच मुलं मुली या प्रॉब्लेमला फेस करत असतात आणि समाजात स्वीकार न झाल्यामुळे किंवा आपल्या घरच्यांनी स्वीकार न केल्यामुळे त्यांना खूप मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं. तर हे स्वीकार होण्यासाठी याच्याबद्दल जागरूकता पसरवणं गरजेचं आहे. धन्यवाद.